राज एज्युकेशन यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। धार्मिक अल्पसंख्यकांसाठी आयटीआयच्या अल्पसंख्यक तुकडी मध्ये आरक्षण टक्केवारी या संबंधीचा हा वीडियो आहे। विनंती एकचा आहे की वीडियो शेवटपर्यंत बघावा। धार्मिक अल्पसंख्यकांकरिता आरक्षित जागा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये धार्मिक अल्पसंख्यक उमेदवारांकरिता आरक्षित तुकड्या। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निवडक तुकड्यामध्ये 70% जागा मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन शीख पारदी व जैन धर्मातील विद्यार्थ्यांकरिता आणि 30% जागा खुल्या व मागासवर्ग श्रेणीमधील उमेदवारांकरिता राखून ठेवल्या आहेत। प्रत्येक अभ्यासक्रमाकरिता वर नमूद केलेल्या धार्मिक अल्पसंख्यक उमेदवाराकरिता 70% जागा राखून ठेवण्यात येतील। त्यापैकी प्रत्येक अल्पसंख्यक गटामध्ये 30% जागा ह्या महिलांकरता राखून ठेवण्यात येतील व 30% जागा सर्व अन्य खुल्या आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता उपलब्ध असतील। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेश पद्धती नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती धार्मिक अल्पसंख्यक गट आणि धार्मिक अल्पसंख्यकांकरिता राखीव ठेवलेल्या 70% जागांमधील वितरित करावयाची टक्केवारी मुस्लिमसाठी 54% जागा बौद्ध 31% जागा ख्रिश्चन 6% जागा शीख 1% जागा जैन 7% जागा आणि पारसी धार्मिक अल्पसंख्यक गटासाठी 1% जागा ह्या अशा धार्मिक अल्पसंख्यकांकरिता राखीव असलेल्या 70% जागांमध्ये वितरित करावयाची ही टक्केवारी आहे। विहित आरक्षणाच्या पुरेशा प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध नसल्यास अशा जागा संबंधित धार्मिक अल्पसंख्यक गटातील पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील। विशिष्ट अल्पसंख्यक धार्मिक गटामध्ये पुरेसे उमेदवार उपलब्ध नसल्यास आणि उपलब्ध जागा भरल्या न गेल्यास अशा रिक्त जागा अन्य धार्मिक अल्पसंख्यक गटामधून गुणवत्तेच्या आधारे भरण्यात येतील। अल्पसंख्यक उमेदवारांना बिगर अल्पसंख्यक औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवसाय तुकडी यामध्ये आरक्षण उपलब्ध असणार नाही। बिगर अल्पसंख्यक औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवसायाच्या तुकडीसाठी अल्पसंख्यक उमेदवारांना त्यांच्या प्रवर्गानुसार व खुल्या प्रवर्गातील उमेदवार समजण्यात येईल। शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये उमेदवारांच्या धर्माची स्पष्ट नोंद असणे आवश्यक आहे। शाळा सोडण्याच्या दाखल्यात उमेदवाराच्या धर्माची स्पष्ट नोंद नसल्यास अशा उमेदवाराला त्याच्या धर्माच्या पृष्ठेर्थ इतर संबंधित दस्तावेजाचे पुरावे सादर करावे लागतील। अल्पसंख्यक उमेदवारांसाठी राखीव जागावर प्रवेशासाठी फक्त महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेले अल्पसंख्यक उमेदवार पात्र असतील। अशा उमेदवारांनी महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा उमेदवाराची आई अथवा वडील महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। वरील नियमामध्ये अल्पसंख्यक विकास विभाग या शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक ते बदल करण्यात येतील। तेव्हा आयटीआयचे ऑनलाईन फॉर्म भरत असताना उमेदवारांनी अल्पसंख्यक तुकड्यासाठी व्यवसायासाठी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थासाठी उमेदवारांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये धर्माची स्पष्ट नोंद असणे आवश्यक आहे। अशाच उमेदवारांनी या अल्पसंख्यक तुकड्यांसाठी आपले फॉर्म भरावे, अन्यथा त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार समजण्यात येईल। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास याला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।